अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। पाधी गावातील अण्णाभाऊ साठे ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन पाधी गावचे सरपंच नरेंद्र महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन शोभायात्रा काढण्यात आली। पाधी गावातून वाजत गाजत निघालेल्या अण्णाभाऊ साठे जयंतीला सर्व समाजाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबरोबरच उपस्थित बांधवांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन सुद्धा यावेळी केले। पाहूया पाधी गावातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचा हा स्पेशल कार्यक्रम। खाली चल काय करणार तर टाटामाटाने शोभायात्रेचं आयोजन आता सुरुवात झालेली आहे। सकाळी प्रतिमेचं पूजन करून विविध वक्त्यांचे याच्यावर मार्गदर्शन झाले, प्रबोधन झालं। समाजाने आपल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन वक्त्यांनी मार्गदर्शन केलं व आता भोजे पाडदी तालुका जामनेर येथे भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं आहे। या शोभायात्रामध्ये विविध जाती धर्माचे लोक सहभागी होऊन सर्वजण आज उल्हासानं अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटाने उत्साहात साजरी करणार आहे। आज अण्णाभाऊंचा एक क्रांती उगवता सूर्य आणि बावळता सूर्याचा एक अस्त झालेला आहे। लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळकांची पुण्यस्मरण आणि अण्णाभाऊंचं जयंती स्मृतिदिन आज थाटामाटाने सर्व जाती धर्माच्या उपस्थितांमध्ये थाटामाटाने साजरी करण्यात आलेली आहे। आणि पुढे पुढे जशी मिरवणूक निघेल तशी या अलोट गर्दी या शोभायात्रेला सर्व जाती धर्माचे लोक पाठिंबा देतील आणि अशी आदरांजली व श्रद्धांजली मी पाडदी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच या नात्यानं जाहीर करतो। व यावर्षी भला मोठा कार्यक्रम या उत्सव समितीने साजरा केलेला आहे आणि मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं। दरवर्षी सालाभराप्रमाणे या कार्यक्रमाचं वाढीव मोठमोठे वक्ते आणि आपण आता BDO साहेबांनी आपल्याला आश्वासित केलं आहे की ते MPSC UPSC अभ्यास खोल्या आपण काढणार आहे। विविध अण्णाभाऊंचं साहित्य इथे उपलब्ध करून देणार आहे। बाबासाहेबांचं साहित्य आपण इथे शिवाजीनगरमध्येच आपण उपलब्ध करून देणार आहे असं BDO साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आणि जे जे कागदपत्रांची पूर्तता करायची असेल ती सरपंच म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडू असं उत्सव समितीला मी आश्वासन देतोय। आम्ही माथाड समाज बांधव आम्ही दरवर्षीप्रमाणे अशी जयंती साजरी करतो आणि पुढच्याही वर्षी अशी साजरी करू आणि मोठ्या उत्साहाने आमचा माथाड समाज एकत्र येऊन आम्ही जयंती साजरी करण्याचा तो आनंद आहे आम्ही व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधव मिळून आम्ही जयंती साजरी करतो। दरवर्षीप्रमाणे असाच कार्यक्रम आम्ही करत असतो आणि करत राहू। अण्णाभाऊ साठे यांच्या 28व्या जयंतीनिमित्त गावकऱ्यांचे व बाहेरून आलेल्या मंडळींचे आम्ही सहज स्वागत करतो व आम्ही तरुण मित्र मंडळ
असा कार्यक्रम ह्या वर्षी पार पाडला याच्या पेक्षा पुढच्या वर्षी आम्ही असाच कार्यक्रम पार पाडू अशी मी आग्रहाची विनंती करतो. Thank you.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।